प्रत्येकांचे एक नवीन शो जिथे एक्सपर्ट्स देणार तुमच्या जीवनशैली आणि आरोग्या संबंधित प्रश्नांची उत्तरं. सेंटर फॉर SBCC च्या वतीनं आणि युनिसेफच्या सहकार्याने एक नवा कार्यक्रम. नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल. प्रश्न प्रत्येकांचे या नव्या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत करते. सेंटर फॉर SBCC च्या वतीने आणि युनिसेफच्या सहकार्याने प्रश्न प्रत्येकांचे या शो मध्ये आपण अशा तज्ञांची भेट घेणार आहोत ज्यांचे समाजाप्रतीचे कार्य खूपच मोलाचे आहे. अशा व्यक्तिमत्वांशी तुम्ही पाठवलेल्या काही प्रश्नांवर आम्ही चर्चा करणार आहोत. आजच्या प्रश्न प्रत्येकांचे मध्ये आपण प्रजनन, मातृत्व, नवजात शिशु आणि किशोर स्वास्थ्य यावर तुम्ही म्हणजेच प्रेक्षकांनी, श्रोत्यांनी आम्हाला SMS, ईमेल आणि कॉलच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. सर्वात आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की हा विषय महत्वाचा का आहे. हा विषय महत्वाचा आहे कारण देशाने कितीही प्रगती केली असली तरी आपल्या देशातल्या आई, मुलं आणि प्रौढ व्यक्ती जर निरोगी नसतील तर आपली प्रगती कशी होणार. आजच्या प्रश्न प्रत्येकांचे मध्ये प्रजनन, मातृत्व, नवजात शिशु आणि किशोर स्वास्थ्य या विषयावर आपल्या मार्गदर्शनासाठी डॉक्टर प्रमिला मेनन या आपल्या सोबत आहेत. डॉक्टर प्रमिला मेनन या डॉक्टर DY पाटील वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे कार्यरत आहेत. त्या बालरोग तज्ज्ञ असून युनिसेफ बरोबर महाराष्ट्र शासनाचे लहान मुलाच्या आरोग्य कार्यक्रमात प्रशिक्षक व तज्ज्ञ म्हणून काम करतात. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे 11 वर्ष सहयोगी प्राध्यापिका होत्या. डॉक्टर प्रमिला मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या प्रश्न प्रत्येकांचे मध्ये. नमस्कार. आम्ही डॉक्टर प्रमिला मेनन यांच्यासोबत ज्ञान अभियान या कार्यक्रमात या विषयी चर्चा केलीच होती आणि त्यावर श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला. या महत्वाच्या विषयाला श्रोत्यांनी जो प्रतिसाद दिला त्यासाठी आम्हाला खूप आनंद होतोय आणि त्यासाठी आम्ही श्रोत्यांचे आभार देखील मानतो. तर आपण सुरुवात करूयात आपल्या प्रश्न प्रत्येकांचे आजच्या सेगमेंटला, आपल्या प्रश्नांना. मॅडम, आपला पहिला प्रश्न आहे तो आहे तालुका साक्री, जिल्हा धुळे येथून निलेश देसाई यांचा. ते विचारतायत वर्षातून त्यांना गेले 2 वर्षांपासून ऍसिडिटी, आम्लपित्ताचा त्रास आहे. जेवण झाल्यावर डकार येते, छातीत जळजळ करतं. त्यांचं वय वर्ष 34 आहे, तर त्यावर काही उपाय सुचवता येतील. सर्वात पहिल्यांदा मला खूप आनंद होतोय की सगळे लोक खूप आनंदाने आणि उत्साहाने हा आपला कार्यक्रम ऐकतायत आणि त्याच्याबद्दल प्रश्नही विचारतायत. तर याच्यातनं लोकांचा याच्यामधला सहभाग समजून येतोय. आता ह्या निलेश देसाई साहेबांनी जो प्रश्न विचारलाय की ऍसिडिटी, हा मला वाटतं सगळ्यांच्या जीवनात एकदा तरी दोनदा तरी आपण ह्याच्याने त्रासलेलो असतो. आणि या सर्वात ऍसिडिटी, आम्लपित्ताचं सर्वात पहिलं कारण आपल्याला असणारा स्ट्रेस किंवा टेन्शन आणि जास्तीत जास्त आपल्या आणि आता ह्या करोना काळात तर आपल्याला लॉकडाऊन आणि बऱ्याच काही गोष्टींवर जे काही निर्बंध आले त्यामुळे झालेले बरेच काही टेन्शनच्यामुळे पण ही ऍसिडिटी जास्ती होते. परंतु त्या सर्वात मला सगळ्यांना सांगायला आवडेल की तुम्ही आपली जर जीवनशैली पहिल्यापासून व्यवस्थित केली आणि व्यवस्थित म्हणण्यापेक्षा सुद्धा योग्य केली तर हा आम्लपित्त किंवा ऍसिडिटीचा त्रास कमी होतो. आता जीवनशैली योग्य करणं म्हणजे काय? सर्वात पहिल्यांदा आपल्याला टेन्शन कमी करण्यासाठी आपल्याला थोडंफार रिलॅक्स होणं आवश्यक आहे. आपल्याला पैसा मिळवण्यासाठी कामासाठी काम करणं तर आवश्यकच आहे, परंतु टेन्शन न घेणे, झोप व्यवस्थित करणे आणि आपलं जेवण सुद्धा व्यवस्थित वेळेवर घेणे. बाहेरचं खाणं जे असतं ज्याच्यामध्ये तेलकट तुपकट असतं तर ह्याच्याने आपल्याला जास्ती त्रास होतो, त्यामुळे आपल्या खाण्यावरही त्याचं नियंत्रण असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपण खाण्यामध्ये फळभाज्या, पालेभाज्या, दूध, तूप याचं सगळ्यातच म्हणजे समतोल आहार घेणं फार महत्वाचं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्यायाम. सगळ्यांनाच व्यायाम करणं शक्य नसेल तर ऍटलिस्ट घरात असल्या जे काही काम चालू आहे त्याच्यात जे व्यायाम असतात ते तरी करावेत. सिम्पल व्यायाम म्हणजे आपलं 20 ते 30 मिनिटं चालणे, दररोज चालणं अत्यावश्यक आहे. जर आपल्याला जिम किंवा एखादा योगा व्यायाम करता येत असेल तर फारच उत्तम. परंतु व्यायाम हा शरीराला महत्वाचा आहे. जसं आपण खातो आणि आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर ते पचवण्याची शक्ती, तर व्यायाम आणि ह्याच्यामध्ये सुद्धा एनर्जी व्यवस्थित त्याचं एक्सपेंडिचर म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो. आणि म्हणून हे सगळी आपली जीवनशैली बदलावी
काय तेलकट तुपकट बंद करावं, व्यवस्थित जेवण, व्यवस्थित झोप झाली, आणि हे जरी करून आपला जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल किंवा आपल्याला बरं वाटत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं फार महत्वाचं आहे. कारण ऍसिडिटी आणि आम्लपट्टा जर आपल्याला 2 वर्षापासून त्रास होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन याच्यासाठी स्कोपी किंवा हे अल्सरचं वगैरे सुद्धा कारण असू शकतं. तर मला असं वाटतं की पहिल्यांदा सगळं करून बघावं आणि ह्याच्याने जर आपल्याला समाधान होत नसेल किंवा आपल्याला कंट्रोल होत नसेल तर आपल्याला तज्ञांना दाखवून व्यवस्थित त्याच्यावर उपचार करून घ्यावे. मॅडम खूप छान माहिती दिली तुम्ही. आपला व्यायाम, आपलं समतोल आहार म्हणजे एकंदरीत आपली दिनचर्या ह्यावरतीही आपले हे सगळे त्रास, आपली आपली बॉडी, आपलं सगळं आहार ह्याच्यावर आपली हेल्थ, आपण कशी निरोगी राहतोय त्यावर सगळं अवलंबून असतं. मॅडम आपला पुढचा प्रश्नही आहे तो आहे धुळेहून. ते विचारतायत हिवाळ्यात त्यांच्या पाठीत सतत दुखतं, ह्याचं कारण काय व यावर उपाय काय काय आहेत ते सांगावे. आता मला वाटतंय पाठीत दुखणं आणि पाठीत दुखणं हे कसे सुरू झालं हे महत्वाचं समजून घेणं महत्वाचं आहे. कारण पाठीत दुखणं आणि हिवाळ्यात दुखणं तर थंडीमुळे जास्त होतंय. तर हे स्नायूमध्ये दुखतंय, हाडांमध्ये दुखतंय का तुमच्या मसलमध्ये दुखतंय हेही समजून घेतलं पाहिजे. आणि जर थंडीमुळे काही दुखत असेल, हिवाळ्यात दुखत असेल तर गरम पाण्याने शेकडे गरम कपडे घालणे आणि गरम वापरून पाहावेत. परंतु पाठीत दुखणं म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला एक्सरे करून घेणं किंवा ते कशामुळे दुखतं याचं कारण बघणं फार महत्वाचं आहे. आणि हे थंडीतच दुखतंय तर बाकी सांधे दुखीचाही आजार आहे का याचे समजून घेणं महत्वाचं आहे. तर मला वाटतंय थोडक्यात आपल्याला यांना काही श्वसनाचा काही त्रास होत आहे का किंवा बीपीचा त्रास आहे का ह्याची तपासणी करणं फार महत्वाचं आहे. तर खूप थंडीमध्ये दुखणं स्नायू दुखीसारखा आजार असू शकतो तर त्याच्यासाठी त्यांनी त्याची तपासणी करून घ्यावी. एक्सरे तरी कमीत कमी करून घ्यावा ज्याच्यामध्ये आपल्या हाडांमध्ये किंवा फुफ्फुसांमध्ये काही तरी दोष नाही आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. धन्यवाद मॅडम. मला असं वाटतं की आपल्या श्रोत्यांना त्यांचं उत्तर नक्कीच मिळालंय. आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आणि आपले एक श्रोता आहेत, त्यांनी आपल्याला कॉल करून हा प्रश्न विचारलाय. कोरोनावर प्रश्न होता की आजकाल म्हणजे आमच्या इकडे कोरोनाचे पेशंट लय वाढायला लागले, पण लहान लेकराने विशेषतः काय काळजी घ्यायला पाहिजे व बाहेर वगैरे खेळतात पण होऊ शकते का असं काही. आता एक आपल्याला सगळ्यांनाच सांगितलंय की कोविडच्या काळात आपल्याला जेव्हा बाहेर पडायचं आहे तेव्हा अत्यावश्यक असेल तेव्हाच बाहेर पडावं. आता गरोदर बायका त्यांच्या तपासणीसाठी जात असणार, लहान मुलांना त्यांचं लसीकरण करून किंवा त्यांना काही आजार असेल तर त्याच्यासाठी जावं लागत असावं. तर कोणतीही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला कधीही बाहेर पडायचं असेल तर आपल्या मास्क लावणे हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मास्क लावल्यामुळे आपले कुठलेही आजार आपल्याला जे काही श्वसनाद्वारे येतात त्याचा पण त्याच्यापासून आपण आपल्याला संरक्षण करू शकतो. तर सगळ्यांनी पहिल्यांदा मास्क तर लावणे जरुरीच आहे. दुसरं म्हणजे हात सारखे धुतले पाहिजेत, पण हात साबणाने धुतणे सर्वात उत्तम. पण साबण जर नसेल आपल्याकडे तर आपल्याबरोबर सॅनिटायझर तरी जवळ ठेवावं, जेणेकरून आपण जिथे जिथे जातोय तिथे तिथे काही कुठे जर हात लागला तर ते सॅनिटायझरने आपल्याला स्वच्छ करता येतील. गर्दीमध्ये जाणं टाळावं, जिथे गर्दी कमी होईल तिथे त्याच ठिकाणी त्यांनी आपल्या गरोदर आणि लहान मुलांना घेऊन जावं. जर गर्दी असेल तर आता सगळीकडेच आपल्याला एक फूट अंतरावर 2 फूट अंतरावर त्यांनी त्या मार्किंग केलेले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी उभं राहूनच त्यांनी त्यांची काळजी घ्यावी आणि सगळीकडे योग्य अंतर पाळावे. म्हणजे कोविडच्या काळात जे सगळ्यांसाठी जे काही नियम सांगितलेले आहेत, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, हात सारखे धुवा, गर्दी टाळा आणि जिथे आपल्याला जावं लागतंय तिथे त्यांनी आपलं योग्य सुरक्षित अंतर ठेवावं, जेणेकरून आपल्याला कुठल्याही आजाराची कोविडच नाही तर कुठल्याही आजाराचे आपल्याला परिणाम होऊ नयेत. आणि गरोदर बायका आणि लहान मुलांना त्यांची प्रतिकार शक्ती थोडी कमी असल्यामुळे थोडी विशेष काळजी घेणं फार जरुरीच आहे. खूप छान सांगितलं मॅडम तुम्ही की आपल्याला आपली स्वतःची काळजी घेणंही खूप जास्त महत्वाचं असतं या कोविडच्या काळात. तर आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. ते विचारतायत विजय खैरनार, जिल्हा धुळे, येथून ते आपल्याला हा प्रश्न विचारतायत. हॅलो, मी विजय खैरनार विटाईवरून. मला नेहमी सर्दी होत असते, याचं कारण काय असावं, ती कशामुळे होते, काही अलर्जी असावी का काय ते सांगता का जरा. मला हा प्रश्न फारच सुंदर प्रश्न आहे. कारण आपल्याला जर शिंका सारख्या सारख्या येतात आणि सकाळी होते आणि सर्दी होते आणि ती लगेचच 1-2 तासात बरी होत असेल तर ते अलर्जीचं कारण असू शकतं. जर कोविडमुळे आपल्याला काही किंवा कोरोनाचं इन्फेक्शन झालं असेल तर आपल्याला ताप जास्त येतो आणि तो खूपच हायग्रेड ताप असतो, म्हणजे खूपच 101-102, आणि आपल्याला सांधे दुखी होते किंवा स्नायू दुखायला लागतात, थकवा येतो आणि दम लागतो. तर असं काही होत असेल, सर्दी फक्त असेल तर त्याच्याने
असे काही दुसरे सिमटम दिसले तर ते कोरोना किंवा कोविडचं इन्फेक्शन असण्याची शक्यता जास्ती आहे. त्यामुळे या काळामध्ये आता कोरोनाच्या काळात लोकांना असं वाटतं की मी साधं मला शिंक आली तरी पण मला छान मोकळ्या पद्धतीने शिंकता येत नाही. तर शिंकेमुळे येणारी जी आता नॉर्मल शिंक किंवा सर्दी होते ते अलर्जीचं लक्षण जास्ती असू शकतं. त्याच्यामध्ये काही वेळेला आपले डोळे तरतरायला लागतात, डोळे आपण चोळायला लागतो, खाज येते, अशा पद्धतीचे असतील तर ते अलर्जीची शक्यता जास्त आहे. आणि याच्यासाठी आम्ही असं सांगतो की त्या अलर्जीसाठी तुमची इस्नोफिलियाची टेस्ट करावी आणि त्या अलर्जीचं औषध द्यावं, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे सकाळी सर्दी होते आणि ती दररोजच सर्दी होते आणि ती आपोआप बरी होत असेल तर हे अलर्जी सारखं लक्षण असण्याची जास्त शक्यता आहे. मॅडम, तुम्ही खूप सोप्या शब्दात समजवून दिलंय की जर सतत सर्दी होत असेल तर कशी विशेष काळजी घेतली पाहिजे. आमच्या एक्सपर्ट कडून तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत का, तर कॉल किंवा मेसेज करा 9819868119 यावर किंवा ईमेल करा meresawal@sbc3.org म्हणजेच meresawal@sbc3.org यावर. तुमची उत्तर ऐका प्रश्न प्रत्येकांचे मध्ये दर बुधवारी तुमच्या आवडत्या रेडिओ स्टेशन वर. आपला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आपला पुढचा प्रश्न परत एका श्रोत्याने आपल्याला कॉल करून विचारलाय. आमच्या बाळाचं 6 महिन्याचं पूर्ण झालं, तर 6 महिन्यापर्यंत मॅडम आई त्याला आईचं खूप महत्वाचं राहतं, तर 6 महिन्यानंतर त्याला असं काय दिलं गेलं पाहिजे की त्याची जेणेकरून त्याची तब्येत वगैरे असं चांगली राहील. आपण म्हणतो की 6 महिन्यापर्यंत बाळाला आईचं दूध हेच पूर्ण आहार असतं, पूर्ण अन्न असतं. पण 6 महिन्यानंतर बाळाची वाढ खूप झपाट्याने होत असते, त्याचा मेंदू वाढत असतो, त्याचं शरीर वाढत असतं, बाळ हालचाल करायला लागतं, कुर्शीवर वळायला लागतं, बसायला लागतं, चालायला लागतं, पळायला लागतं. तर त्याच्यासाठी जी लागते, त्याला जी एनर्जी लागते, त्याच्यासाठी जे लागतं तर ते फक्त आईच्या दुधातून मिळत नाही. त्याच्यासाठी त्याला आपण वरचा आहार किंवा आम्ही म्हणतो त्याला की पूरक आहार सुरू करावा. पूरक आहार कसा असावा? पूरक आहार आपण जो घरी बनवतो, घरी जे आपण जो भात बनवतो, वरण बनवतो, भाज्या बनवतो, ह्याच्यामधूनच तयार केलेला असावा. म्हणजे तो घरातला होममेड किंवा घरातला बनवलेला आहार असावा. दुसरी महत्वाची गोष्ट, आहार तयार करण्याच्या वेळेस स्वच्छता राखणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे हात स्वच्छ धुवून स्वच्छ पाणी, जे गरम पाणी आहे, उकळलेलं पाणी आहे, स्वच्छ पाणी याच्यासाठी वापरण्यात यावं. जे काही आहार पालेभाज्या फळभाज्या काही वापरत असेल तर त्याही स्वच्छ धुवून घ्याव्यात. म्हणजे बाळाला हगवण जी लागते ती कमी प्रमाणात होईल. कारण खूप लोकांना असं वाटतं की पूरक आहार सुरू केला की बाळाला हगवण लागते. हगवण लागण्याचं मेन कारण आपण स्वच्छता न पाळण्याने. तर स्वच्छता पाळणं फार महत्वाचं आहे. घरामधलाच पूरक आहार सुरू करावा. हा पूरक आहार कसा असावा? तर बाळासारखा आहार देऊ नये. मऊ भात मऊ करून पहिल्यांदा सुरू करावा. मऊ भाताबरोबर मऊ वरणही करावं. मऊ भात आणि वरण बाळ खाऊ लागलं की त्याच्यात थोडंसं तूप किंवा तेल घातलं तर त्याच्याने घनता वाढते आपल्या आहाराची. तर बाळाला थोड्याशा आहारामध्ये सुद्धा त्याचं पोट भरून जाईल. त्यामुळे मऊ वरण भात त्याच्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल घातलं तर त्याच्याही बाळाचं दूध भागेल. नंतर ज्या ज्या आपल्याला फळभाज्या मिळतात, फळं मिळतात, जसं आहे केळी आहे, चिक्कू आहे, पपई आहे, किंवा कुठलाही जो फळभाज्या आहेत की बटाटा आहे, रताळी आहे, त्याची गाजर आहे, हे सगळं चांगलं शिजवून मऊ करून थोडं थोडं एका वेळेला आपण म्हणजे एका वेळेला वरण भात आणि दिला तर दुसऱ्या वेळेला आपण एक केळं देऊ शकतो, चिक्कू देऊ शकतो. जे फळं आपल्याला मिळतात ती ती फळं आपण चांगल्या पद्धतीने स्वच्छ हात धुवून ती बाळाला देऊ शकतो. बाळ साधारण 6 महिन्यानंतर आम्ही म्हणतो की पहिल्यांदा 1 वेळेला सुरू करा, मग 2 वेळेला करा आठवड्यानंतर, मग 3 वेळेला करा, आणि साधारण 7 ते 8 महिन्यानंतर 9 महिन्यानंतर ते 4 वेळेला सुद्धा बाळ खाऊ शकतो. तसं त्याची फ्रिक्वेन्सी किंवा त्याचे आहार जशी आपण देण्याची जी वेळ असते त्याची आपल्याकडे आपण 2 वेळेला जेवतो, पण बाळाला 2 वेळेचा आहार पुरत नाही. त्याला 3 ते 4 वेळा तरी द्यावं लागतं. आणि ह्या 3 ते 4 वेळेच्या मध्ये सगळं बाळाला आईचं दूध दिलं पाहिजे आणि ते आईचं दूध 2 वर्षापर्यंत चालू ठेवणं. दुसरं खूपदा असं विचारलं जातं की आपण वरचं दूध कधी द्यावं, तर वरचं दूध या आपण पूरक आहारात घालून देऊ शकतो. जसं की आपण पोळी आहे, भाकरी आहे, ते मऊ दुधामध्ये कुक करून बाळ खाऊ शकतो. तर बाळालाही ह्याची सवय करून देणं फार महत्वाचं आहे. खूपदा असं असतं की आपण 6-7 महिन्यात सवय, 6-7 महिन्यापासून सवय न केल्यामुळे बाळाला एकदम 9-10 महिन्यात पूरक आहार दिला तर बाळ कुंकून टाकतं. कारण बाळाला त्याची सवय करणं, म्हणून 6-10 महिन्यापासून थोडी थोडी सवय करावी. पहिल्यांदा 1 वेळेला, मग 2 वेळेला, मग 3 वेळेला, आणि साधारण 1 वर्षाचं बाळ झालं की बाळाने आपल्या घरातले सगळे पदार्थ खाल्ले पाहिजे. काही बाळांना तिखट आवडतं, काही बाळांना गोड आवडतं, तर त्याच्या आवडीनुसार थोडा थोडा आहार बदलावा. जो आहार काही आपण देतो तो रंगीत आहार असला पाहिजे. रंगीत आहार म्हणजे काय? रंगीत आहार आम्ही म्हणतो कलरफुल प्लेट.
म्हणजे आपल्या आहारामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाच्या पालेभाज्या, लाल भोपळा आहे, गाजर आहे, नंतर आंबा आहे, असे कलरफुल जे आपल्याला फळभाज्या फुलभाज्या मिळतात तर त्या सुद्धा आपल्याला आहारामध्ये घातल्यानंतर त्यांनी बाळांना सुद्धा ते जीवनसत्व आणि अन्न घटक मिळतात. खूपदा आपण घरामध्ये नॉन व्हेजिटेरियन किंवा मांसाहारी आहार सुद्धा करतो आणि त्या मांसाहारी आहारमध्ये अंडं सर्वात जास्त वापरलं जातं, तर अंड्याचा पिवळा भाग पहिल्यांदा सुरू करावा आणि मग पांढरा भाग वर्षानंतर द्यावा. तसंच काही मांसाहार सुरू करणार असतील तर तो चांगला स्वच्छ धुवून चांगल्या पद्धतीने शिजवून थोड्या थोड्या पहिले त्याचं सूप किंवा तयार करून नंतर मऊ पद्धतीने शिजवून आपलं वरण भात किंवा भातामध्ये मिक्स करून किंवा पोळीमध्ये देऊन थोडं थोडं सुरू करावं. कमी तिखट द्यावं आणि कमी गोड द्यावं, पण काही काही बाळांना गोड आवडत असेल तर तेही द्यावं, कारण खूपदा आम्हाला असं विचारलं जातं की गोड खाल्ल्याने डायबिटीस होतो का. आपण गोड खाल्ल्याने डायबिटीस होत नाही, डायबिटीस होणार असेल तर तो वेगळ्या पद्धतीचा डायबिटीस असतो. त्यामुळे आपल्या बाळाला गोड खाल्ल्याने ग्लुकोजची पण आवश्यकता असते आणि त्याच्या मेंदू वाढीसाठी ग्लुकोज फार महत्वाचं असतं आणि बाळाला म्हणून गोड खायला दिलं तरी काहीही प्रश्न होत नाही. मॅडम तुम्ही अगदी सोप्या आणि सहज शब्दात ह्याचं उत्तर दिलंय, तर आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तो आहे नाशिकहून, ते विचारतायत कोविडच्या काळात मुलांना लसीकरण देण्यासाठी घेऊन जाणं आवश्यक आहे का. अगदी आता माझा असा प्रश्न आहे की कोविडच्या काळात सुद्धा बाळाला लसीकरण देणं आवश्यक आहे, कारण कोविड असं जाणार नाहीये, कोविड बरोबरच आपल्याला राहायचं आहे आणि मुलांचं लसीकरण न दिल्याने खूपसे प्रश्न होऊ शकतात. त्यामुळे योग्य वेळेची लस योग्य वेळेला घेणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यामुळे बाळाची प्रतिकार शक्ती चांगली असेल तर कोविडच्या काळातही बाळाला बाकीचे आजार होणार नाही. बरं, तर वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो आहे अकोलाहून, ते विचारतायत गर्भवती बाईची चाचणी कमीत कमी 7 वेळा करणं का गरजेचं आहे. आपण आता मागच्या त्याच्यामध्ये आता मला वाटतं मागच्या सेशन मध्ये आपण हे सांगितलं होतं की गर्भवती बाईची चाचणी कमीत कमी 5 वेळेला तरी आपण करतोय आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार ती 8 वेळेला त्यांनी सांगितलेली आहे, तर आपल्या 7 वेळेला सुद्धा म्हणजे करायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये महत्वाचं आपण कसं आहे की प्रत्येक चाचणीच्या वेळेला आईची गर्भधारणा योग्य पद्धतीने होतीये का, तिची लघवी, तिचं ब्लड प्रेशर आणि तिच्या रक्ताचं प्रमाण, तिचं वजन, उंची हे सुद्धा फार महत्वाचं आहे, कारण ह्याच्याने सुद्धा त्या गर्भाच्या ह्याच्यामध्ये परिणाम होऊ शकतो. त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी तसंच महत्वाचं लसीकरण धनुर्वाताची आणि तिची घटसर्पाची छोटी लस अशी दिली जाते टीबी म्हणून 2 वेळेला, तर ह्याच्यासाठी सगळ्यासाठी तिला 7 वेळेला आणता आलं तर फारच उत्तम, पण कमीत कमी 4 ते 5 वेळेला तर तिची तपासणी करून घेतलीच पाहिजे. ज्ञान प्राप्ती असणार ज्यांचं अभियान तोच बनतो खरा विद्वान. जर असणार तज्ञ मंडळींची साथ तर तथ्य नसलेल्या गोष्टींमध्ये का घालायचा हात. एक नवा कार्यक्रम प्रत्येक सोमवारी आपला ह्या रेडिओ स्टेशनवर ऐका ज्ञान अभियान. आता आपला पुढचा प्रश्न आहे बारामतीहून, ते विचारतायत गर्भवती बाईचा रक्तदाब वाढू नये म्हणून काय खबरदारी घेता येईल. आता आपल्या सगळ्यांना माहितीये रक्तदाब हा आजार आपल्या मानसिक आरोग्याशी पण निगडीत आहे. आपलं टेन्शन वाढलं, स्ट्रेस वाढला की रक्तदाब वाढतो. मातेचं आरोग्य आणि मानसिक आरोग्य महत्वाचं, जर घरात सगळ्यांनी तिला सहकार केला आणि ही जर तुमची गर्भधारणा नियोजित असेल, तिला तिच्या नवऱ्याचा चांगला साथ असेल आणि तसंच तिच्या घरातले सगळेच कुटुंबी आनंदी असतील तर आईचं मानसिक आरोग्य पण चांगलं राहील आणि ह्याच्याने सर्वात तिचं टेन्शन कमी झाल्यामुळे तर रक्तदाब कमी वाढणार नाही. त्यामुळे मानसिक आरोग्याची चांगली काळजी घ्यावी, चांगली विश्रांती घ्यावी आईने. तिने कॅल्शियमच्या त्या तिच्या गोळ्या दिलेल्या असतात तर त्या गोळ्या बरोबर 6 महिने घ्याव्यात आणि डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा नंतरच्या 6 महिन्यात कॅल्शियमची आवश्यकता असते. तसंच तिने मिठाचं प्रमाण खाण्यामध्ये कमी करावं आणि आपल्या वजनाचे जे वजन जे वाढतं ते अतिशय जास्त वाढू नये ह्याची खबरदारी घ्यावी, कारण वजन जास्त असल्याने सुद्धा आपली ओबेसिटी किंवा लठ्ठपण आहे त्यामुळे सुद्धा बीपी वाढतं आणि आपल्या घराण्यात कुणाला जर बीपीचा आजार असेल तर काळजी घेतलेली चांगली. मॅडम जसं आता तुम्ही कॅल्शियमचा उल्लेख केला, आपला पुढचा प्रश्न आहे वर्ध्याहून, ते विचारतायत गर्भपणात शरीरासाठी आयोडीनचे काय फायदे आहेत. तर जसं आपण म्हणतो की आयोडीन हा महत्वाचा जो हार्मोन आहे आपल्या शरीरामधला, तर हा आपल्या वाढीसाठी फार महत्वाचा आहे आणि सर्वात महत्वाचं आयोडीनचं काम आहे आपली मेंदूची वाढ नॉर्मल होणं. म्हणजे आपल्या मेंदूची वाढ होत असते, बाळाची मेंदूची वाढ ही जर नॉर्मल व्हायची असेल तर आईला हे आयोडीन खाणं फार महत्वाचं आहे. तसंच मीठ हे आयोडीनयुक्त असावं, पण हे मीठ आयोडीनयुक्त जर आपण भाजीमध्ये शिजवतानाच घातलं तर ते शेवटी ते आयोडीनचं प्रमाण फार कमी प्रमाणात आपल्याला मिळतं.
त्यामुळं आयोडिनयुक्त मीठ खाणं फार महत्वाचं आहे. त्याच्याने बाळाची मेंदूची वाढ चांगली होईल आणि आयोडिनची कमतरता आली तर मतिमंद मुलं जन्माला येतात, त्यांची वाढ खुंटते. त्यामुळे आयोडिनयुक्त मीठ वापरावं आणि आयोडिनयुक्त मीठ भाज्या वगैरे शिजवल्यानंतर शेवटच्या भागात घालावं, त्यामुळे आयोडिन चांगल्या प्रमाणात आईला मिळेल. धन्यवाद मॅडम, तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. आणि आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे मालेगावहून. ते विचारतायत फॉलिक ऍसिडचे गर्भपणात काय फायदे असतात. तर जसं आपण आयोडीन म्हणालो, लोह म्हणालो, तसंच गर्भारपणात फॉलिक ऍसिडचं फार महत्व आहे. मी तर म्हणे फॉलिक ऍसिड गर्भारपणात नाही, गर्भधारणेच्या अगोदरच, म्हणजे प्री कन्सेप्शनल. आणि हे फॉलिक ऍसिड आईलाच नाही, वडिलांना सुद्धा, आणि आपल्या सगळ्यांना फॉलिक ऍसिड फार महत्वाचा जीवनसत्व आहे. आणि हे आपलं सगळ्यांना आपल्या उसळी आणि बाकीचे जे आपण आहार खातो त्याच्यामध्ये असतं, पण आपण ते फार शिजवल्यामुळे त्याचं प्रमाण कमी होतं. आणि हे मेंदूच्या वाढीसाठी फार महत्वाचं आहे. फॉलिक ऍसिड कमी प्रमाणात खाल्लं किंवा फॉलिक ऍसिडचं प्रमाण कमी असेल तर बाळाचा मेंदू फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी 12 याचे बाळाच्या मेंदूचे बरेच प्रॉब्लेम आम्ही बघतो. जसं मेंदूची वाढ न होणे किंवा मेंदूच तयार न होणे किंवा पाठीपाशी गोळा येणे, हातापायची शक्ती कमी होणे बाळांमध्ये, असे बाळांमध्ये आम्ही आजार बघतो. म्हणजे असे बाळांमध्ये ते जंग तयार होतो ज्याला आम्ही न्यूरल ट्यूब म्हणतो, की जन्मता बाळाचं डोकं फार मोठं होतं, डोक्यामध्ये पाणी भरतं, मेंदू काही वेळेला व्यवस्थित तयार नाही होत, पाठीमध्ये गोळा येतो. असे सगळे मेंदूच्या नॉर्मल वाढीसाठी फॉलिक ऍसिड हे फार महत्वाचं आहे. तर माझा ऍडवाइस असा राहील की फॉलिक ऍसिड गर्भधारणेच्या 3 महिने अगोदरपासून सुरू करा आणि हे फॉलिक ऍसिड नंतरही चालू करा. खूप छान माहिती दिलीत मॅडम. आता पुढचा प्रश्न जो आहे तो आपल्याला आहे सोलापूरहून. आणि त्यांचा प्रश्न खरं तर हा माझ्या मते जितक्या पण गरोदर बायका आहेत त्यांच्यात हा प्रश्न कायम येत असेल त्यांच्या मनात. त्यांचा प्रश्न आहे गरोदर बाईसाठी सुरक्षित व्यायाम प्रकार कोणते आहेत. आता गरोदर बाईसाठी सुरक्षित व्यायाम म्हणजे जी ते जे कोणतेही काम ती करत असेल, घरातलं काम किंवा बाहेरचं काम, तर ते साधारण पद्धतीने ती करू शकते. तिला जर बीपीचा आजार नाही आणि दुसरं कुठलंही रक्तक्षय नाही असे काही नसेल तर ती आपलं साधारण काम जे आहे ते चालू ठेवू शकते. परंतु आपल्या कामाबरोबरच, घरगुती काम किंवा बाहेरच्या कामाबरोबरच, तिने एक 20 ते 30 मिनिटं चालणे आणि योगाचं जर ती काही करू शकत असेल तर योगा आणि मेडिटेशन हे पण ती थोडं सुपरवाईज, म्हणजे त्याच्या थोडासा तज्ञांचा सल्ला घेऊन अशा पद्धतीचा योग केल्याने खूप नॉर्मल डिलिव्हरी सुद्धा होऊ शकते. काही आम्ही बघतो की जे असे ट्रायबल एरियामध्ये इतकं काम करतात की कामाच्या प्रमाणे जेवण नाही केलं जात, तर जेवणही व्यवस्थित वेळेला घ्यावं आणि सिम्पल चालावं आणि योगा करावे, मेडिटेशन करावं आणि दुपारची थोडी विश्रांती घ्यावी. धन्यवाद मॅडम. आपण वळवत आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. ते आहे मालेगावहून. ते विचारतायत गर्भारपणातील पहिले 3 महिने सगळ्यात महत्वाचे का मानले जातात. आता गर्भारपणाचे पहिले 3 महिने ह्याला आम्ही म्हणतो गोल्डन पिरियड किंवा क्रिटिकल पिरियड, म्हणजे फार महत्वाचा असतो. कारण या 3 महिन्यात बाळाचे विविध अवयव तयार होत असतात. हे बाळाचे अवयव तयार होत असताना कुठल्याही पद्धतीचा आईला आजार होणे किंवा आईने काही औषधं घेणे किंवा आईला कुठल्याही पद्धतीच्या मानसिक त्रास होत आहे त्याच्यामुळे बाळांमध्ये व्यंग तयार होऊ शकतात आणि एखाद्या वेळेला अबॉर्शन पण होऊ शकतं. त्यामुळे या 3 महिन्यामध्ये आईनी काळजी घेतली पाहिजे आणि आजारी माणसांचे वगैरे संपर्क टाळला पाहिजे. खूप महत्वाची माहिती दिलीत मॅडम तुम्ही. आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तो आहे वर्ध्याहून. ते विचारतायत खास करून पहिल्या 3 महिन्यात गर्भवतीला कुठलाही आजार होऊ न द्यायचा असं डॉक्टर सांगतात, ते का. तर मला वाटतं पॅदा याच्यात पूर्वीचा प्रश्न आहे त्याच्या संबंधितच होता. तसं म्हणजे या 3 महिन्यामध्ये बाळाचे अवयव तयार होतात. एखादा विषाणूंचा आजार म्हणजे टॉर्च इन्फेक्शन म्हणतो, जसं सायटोमेगलो, रुबेला किंवा हे जे विषाणूंचे आजार आहेत, कांजणे, असले काही आजार जर पुढे आईच्या आईला झाले तर त्याच्याने बाळाला व्यंग होऊ शकतो. दुसरं म्हणजे काही वेळेला मेंदूमध्ये सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतात. कारण मेंदूमध्ये डोक्यामध्ये पाणी भरणे किंवा मेंदूची वाढ खुंटते किंवा वेदनेची वाढ व्यवस्थित न होणे, असे प्रकार या पहिल्या 3 महिन्यामध्ये आईला आजार झाल्याने होऊ शकतात. तसेच हृदयाचे पण आजार आम्ही बघतो की आईला काही पहिल्या 3 महिन्यात आजार झाल्याने हृदयाचे विकार, हृदयामध्ये छिद्र असणे किंवा किडनीचे अबनॉर्मॅलिटी, सो अशा पद्धतीचे परिणाम होतात. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यात गर्भवतीला कुठलाही आजार होऊ न देणं फार महत्वाचं आहे. धन्यवाद मॅडम, खूप महत्वाची आणि खूपच सहज समजेल अशी तुम्ही माहिती दिली आहे. आपण वळत आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आणि तो आहे अमरावतीहून. सर्वसाधारणतः आजार बरा होण्यासाठी अनेक औषधं उपलब्ध असतात, अशीच सगळी औषधे गर्भारपणात देता येतात का. आता आपण जसं म्हणलं की बाळाचे जे अवयव तयार होत असतात पहिल्या 3 महिन्यात, तर त्या पहिल्या 3 महिन्यात कुठलीही औषधं घेऊ नयेत. कारण बाळांमध्ये व्यंग होण्याचे परिणाम जास्ती असतात आणि जे औषधं आम्ही गर्भारपणात देतो ती जी औषधं सेफ असतात किंवा ज्याच्याने बाळाला धोका होणार नाही अशीच औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे फार उत्तम असतं.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे औषधं जी आपण देतो त्याच्यासाठी गर्भारपणातली सेफ औषधं म्हणून याच्यासाठी अवेलेबल असतात, त्याच्यासाठी आपल्याला वैद्यकीय सल्ला घेणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्याशिवाय कुठलीही औषधं गर्भारपणात घेऊ नयेत. मॅडम खूप छान माहिती दिली तुम्ही. आपण आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे धुळे येथून. ते विचारतायत गर्भारपणाच्या दरम्यान जीवनसत्व घ्यावी लागतात पण बाळ जन्मल्यानंतर सुद्धा द्यायची गरज असते का? बाळ जन्मल्यानंतर आईच्या दुधावर बाळ असल्यामुळे आईला कॅल्शियम आणि लोहाची पण कमतरता होऊ शकते, त्यामुळे ते दोन्ही औषधं तिन्ही बाळ जन्मल्यानंतर सुद्धा चालू ठेवावी. आणि बाळासाठी जीवनसत्वाची औषधं गरज नाही, ती फक्त आईच्या दुधावर बाळाला सगळी मिळतात आणि 6 महिन्यांचा पूरक आहार झाल्यानंतर त्याचं जीवनसत्व त्याच्याने त्याला मिळू शकतो. महत्वाचं आपण बघायला पाहिजे की जीवनसत्व आईनी गर्भारपणी सुद्धा घ्यावं आणि 6 महिन्यानंतर सुद्धा तुम्ही ती चालू ठेवावी. खूप छान माहिती होती मॅडम. आपला पुढचा प्रश्नही याच प्रश्नावर अवलंबून आहे असं मला वाटतं. पुढचा प्रश्न आहे बारामती येथून आणि ते विचारतायत बाळ जन्माला आल्यानंतर सगळ्यांचा बाळाच्या आरोग्याकडे लक्ष असतं आणि आईकडे दुर्लक्ष होतं. डिलिव्हरीमध्ये आईच्या शरीरात खूप बदल होत असतात, तर अशा वेळी आईच्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घ्यायची? आता असं असतं की बाळ जन्माला याच्या पूर्वी आपण आईचीच काळजी घेतो आणि एकदा बाळ जन्माला आलं की ती बाळाची काळजी फार महत्वाची होते. तेव्हा आई आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते तर तसं करून चालणार नाही. तिने खाण्यामध्ये दूध, प्रथिने, फळभाज्या, पालेभाज्या सगळ्या घ्याव्यात, पाणी भरपूर प्यावं. कारण आई जसं जसं आई बाळाला दूध देते तशी तिला तहान पण भरपूर लागते. कॅल्शियमच्या गोळ्या तिने महत्वाच्या घेतल्या पाहिजे, नाही तर पायामध्ये तिला गोळे येतात. कॅल्शियमच्या कमीमुळे पाय दुखायला लागतात. तसंच तिने रक्तवाढीच्या गोळ्या सुद्धा चालू ठेवल्या पाहिजे. काही वेळेला रक्तस्राव झाल्यामुळे रक्तक्षय होण्याचा धोका असतो, त्यामुळे रक्तवाढीच्या गोळ्या सुद्धा त्यावर घ्याव्यात. दुसरं महत्वाचं म्हणजे रक्तस्राव तिला जास्ती होत नाही याची पण खात्री करून घ्यायला पाहिजे. आणि तिने स्वतःला जंतू संसर्ग न होण्यासाठी स्वच्छता ठेवावी, बाळालाही जंतू संसर्ग न होण्यासाठी बाळाची काळजी घ्यावी. तर आईच्या काळजीसाठी घरच्या लोकांनी मदत करणं फार महत्वाचं. अशा वेळेला आम्ही हे सांगतो की वडिलांनी सुद्धा तितकाच त्याला हातभार लावावा आणि घरात असलेल्या सगळ्यांनी असं मदत केली तर आईचं काम पण सोपं होतं आणि आईच्या शरीराला सुद्धा त्याच्याने आराम मिळतो आणि ती खूप 3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये ती आरोग्यवान होऊ शकते. त्यामुळे बाळाची काळजी, आईची काळजी हे पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. मॅडम खूप छान सांगितलं तुम्ही की आई आणि बाळाची काळजी ही संपूर्ण कुटुंबाची कुटुंबानेही घेतली पाहिजे. तर मॅडम आपला पुढचा प्रश्न आहे अकोला येथून. ते विचारतायत बाळाची वाढ मोजण्यासाठी उंची व वजन याखेरीज इतर काही मापदंड असतात का आणि ते काय आहेत? आता जसं बघितलं की बाळ आपण वाढतं तेव्हा बाळाचे डोकं सुद्धा वाढत असतं, हातपाय वाढत असतात, बाळ बरेच नव्या गोष्टी शिकत असतं. तर आम्ही बाळाच्या वाढ मोजण्यासाठी एक तर आपण उंची घेतो, वजन घेतो, पण ह्याच्याबरोबर दंडगेर घेणं म्हणजे दंडगेर हा सुद्धा फार आहे. त्याच्यासाठी आपण स्पेशल मिड अप्पर आर्म सरकमफरन्स टेप, मिराक टेप म्हणून असते, त्याच्यामध्ये 3 रंग असतात, हिरवा, पिवळा आणि लाल. अशा पद्धतीच्या मिराक टेपने दंडगेर मोजतो आणि या दंडगेराच्या मापावरून आपल्याला बाळ कुपोषित आहे. तर बाळाचा जर आपला दंडगेर लाल रंगामध्ये असेल तर बाळ कुपोषित आहे, तीव्र कुपोषित आहे. जर बाळाचा दंडगेर पिवळ्या मध्ये असेल तर तो मध्यम कुपोषित आहे. या बाळांना फार काळजी घेण्याची गरज असते. त्याच्या दंडगेरावरून आपण बाळाचं कुपोषणाचं प्रमाण ठरवतो. या दंडगेराबरोबरच आपण डोक्याचा घेर सुद्धा मोजतो आणि डोक्याचा घेर आणि छातीचा घेर मोजण्यासाठी आपण साधी टेप वापरतो. तर दंडगेर आपल्याला जेव्हा डोक्याचा घेर बाळाचा चांगला वाढतो हे कळतं तेव्हा बाळाचा मेंदू वाढत असतो. जर बाळाचा डोक्याचा घेर वाढत नसेल, कमी होत असेल, तर त्याला बाळाला कुठल्या तरी विषाणूंचा आजार होतो किंवा मेंदूची वाढ कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याला वैद्यकीय सल्ला घेणं फार महत्वाचं असतं. तसंच डोक्याचा घेर फारच वाढत असेल तर डोक्यामध्ये पाणी भरलं आहे का याचं पण आपल्याला निदान करता येतं. तसं छातीचा घेर सुद्धा आम्ही मोजतो. तर तसे अशा पद्धतीने बाळाचं वाढ मोजण्यासाठी डोक्याचा घेर, छातीचा घेर, दंड घेर हे सगळे तपासणी आपण 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत चालू ठेवतो. कारण ह्याच्यामधून आपल्याला बाळाची सगळ्या पद्धतीने वाढ होते की नाही हे कळतं, तसंच त्याचा विकास पण होतोय की नाही हेही आम्ही बघत असतो याच्याबरोबर. खूपच उत्तम माहिती दिलीत मॅडम. डॉक्टर प्रमिला मॅडम तुमच्याकडून खूपच महत्वाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालंय. तुम्ही आमच्या श्रोत्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या आणि समजेल अशा शब्दात दिली. तुम्ही या कार्यक्रमासाठी वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. मलाही फार आनंद झाला की सगळ्या लोकांना बरेच प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर मी देऊ शकले. थँक्यू. धन्यवाद मॅडम. तर मित्रांनो हा होता आजचा प्रश्न प्रत्येकांचेचा सेगमेंट. भेटूया अजून नवीन प्रश्नांसोबत पुढच्या बुधवारी प्रश्न प्रत्येकांचे मध्ये. तोपर्यंत मस्त खा, व्यायाम करा, खुश राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.
आमच्या एक्सपर्ट्स कडून तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत का? तर कॉल किंवा मेसेज करा 9819868119 यावर किंवा ईमेल करा meresawal@sbc3.org म्हणजेच meresawal@sbc3.org यावर. तुमची उत्तर ऐका प्रश्न प्रत्येकांचे मध्ये दर बुधवारी तुमच्या आवडत्या रेडिओ स्टेशनवर. सेंटर फॉर SBCC च्या वतीनं आणि युनिसेफच्या सहकार्यानं प्रश्न प्रत्येकांचे